सो इथे आता आमची ऑर्डर आली आहे, बघू शकता चिकन लपेटा, हे बघा. तुम्ही आय होप ते मजे असणार. तर आज सुद्धा व्लॉग मी रात्री स्टार्ट केलाय, म्हणजे 8:30 वाजता, कारण की हा गेला होता फुटबॉल खेळायला. आणि आजचा आमचा प्लॅन आहे जायचा हॉटेलमध्ये, ते सुद्धा ह्यांच्या फ्रेंडच्या इथे. फ्रेंडचं हॉटेल आहे कुठेतरी, मला वाटते कोपरखाने सेक्टर 1 हॉटेल आहे. आणि तो हॉटेल मला वाटते काहीतरी पहिल्याच होता ना, पहिल्यापासून, म्हणजे पहिल्यापासूनच होता, पण आता त्याचं काहीतरी रिनोव्हेशन झालं आहे, म्हणजे नवीन चेंज केलं आहे काहीतरी हॉटेलमध्ये. सो भाऊंची पण इच्छा होती की आम्ही फॅमिली सोबत सर्वजण मस्त जेवायला हॉटेलमध्ये जायला पाहिजे एकदा. तर आम्ही आजचा वेळ बनवला हा हॉटेल आहे आपल्या सेक्टर 1 कोपरखाने सेक्टर 1 आणि त्याचं नाव आहे सच्ची फॅमिली रेस्टॉरंट. तर आता आपल्याला तोच बघण्यासाठी इथून निघायचं आहे आणि जायचं त्या हॉटेलमध्ये. तर आज चला आपण निघूया. हंशू हे आणि मी, आम्ही फर्स्ट टाइम जाणार आहोत तिथे. तर ते आता भाऊ आपल्याला भेटतात की नाही ते माहिती नाही, तिकडे गेल्यानंतरच समजेल. चला बघूया कसं आहे आणि काय. आता हंशू तर बोलतोय व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. आता ह्याला तर पाहिजे नॉन व्हेज, मला पण पाहिजे नॉन व्हेज, आणि यांना पण पाहिजे. तर असणारच, तर बघूया आता त्यांच्या हॉटेलची पण टेस्ट करून बघूया आपण. एवढ्या हॉटेलमध्ये जातो तर चला आता त्यांच्या फ्रेंडचं तिथे जाऊन बघूया आपण कसं आहे आणि काय आणि कुठे आहे ते. आणि जाऊया आणि बघूया त्या हॉटेलची टेस्ट सुद्धा करूया आणि हॉटेल कसं आहे ते सुद्धा तुमच्यावर मी शेअर करेन ही पूर्ण व्हिडिओ. तर तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण निघूया आणि भेटूया डायरेक्ट हॉटेलमध्येच. बघा आता आम्ही निघालो आणि हे बघा. चला आता कुठे आहे बघूया आपण हॉटेल सच्ची. आम्ही आता पोहोचलो आहोत इथे सच्ची फॅमिली रेस्टॉरंट. हा बघा तुम्ही इथे बघू शकता डेकोरेशन कसं आहे, पूर्ण झाडांवरून लाईट सोडल्यात. बघा इथे बघा अंशी नक्की विजिट करा. बघा अंशू अजून खाल्ला नाही आणि लगेच विजिट करा. त्याला टेस्ट करून बघूया. चला
आहेत हॉटेलचे कॅप्टन. तुमचं नाव, आपका नाम? जगदीश पात्रा. हाँ, तो आप बताइए ना थोड़ा सा हॉटेल के बारे में या कुछ. होटल अच्छा, मतलब फैमिली रेस्टोरेंट है. हाँ, वेज नॉन वेज, इंडियन है, पंजाबी है, आगरी है, मालवी है, सी फूड स्पेशल है. आगरी है? आगरी है. आगरी है, आगरी है. आपका टेंशन है ना, आपका आगरी मालवी पंजाबी इंडियन सब सी फूड फेमस है. अच्छा, पापलेट है, सी फूड में पापलेट है, सुरमई है, प्रॉन्स है, कांगड़ा है, मांदेली है, बॉम्बिली है, रेव है. तर तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला ह्यांनी सांगितले ते काय काय आहेत म्हणजे जेवणामध्ये न्यू आणि म्हणजे असं नवीनच आहे, आत्ताच झालेलं आहे तो काम सुद्धा. हे बघा, तर चला आता आम्ही पण काहीतरी ऑर्डर करतो ह्याच्यातून. हे बघा, आता आम्हाला आलेलं आहे ते मेन्यू, ह्याच्यामध्ये आम्ही आता काहीतरी ऑर्डर करतो. चला, सी फूड ज्यादा का चलते हैं. सी फूड, सी फूड. अच्छा, और चिकन में देसी चिकन. देसी चिकन. और स्टार्टर में भी है, मेन कोर्स में भी है. मेन कोर्स में अच्छा, ठीक है, चलो बघू. थम्सअप हंशीसाठी पण आणि साठी रेडबुल. चला द्या, माझा रेडबुल येतो. द्या, माझा आहे, माझा आहे, येतो मेरा आहे. बघा हो, हा मोठा आहे मग तुम्हाला हा वाला घ्या. हा वाला घ्या, हा माझ्यासाठी रेडबुल. आणि हंशवा कसं बघतोय? दोघं घ्या, थम्सअप मला रेडबुल. अभी तू छोटा है. चला तेरे काम. सो आता आमची पहिली ऑर्डर आली आहे, चिकन मंचो सूप. इथे बघा, चिकन मंचो सूप बघा, मस्त चिकन वगैरे, मस्त एकदम भरभरून व्यवस्थित चिकन आहे. करा टेस्ट, सांचू करेल. चला आता आम्ही टेस्ट पण करू. चला पहिला आंचू टेस्ट करून सांगेल कसं आहे. चला, म्हणजे गरम असेल हा सुरू. किती घाय झाले बघायला. आता पहिली ऑर्डर तर आमची आली आहे, मस्त चिकन मंचो सूप. आणि आता मी सुद्धा ट्राय करते कसं आहे टेस्ट. गरम असेल तर मी लगेच नाही देऊ शकत. सूप एकदम टेस्टी आहे. नूडल पण आला आमचा. सूपमध्ये नूडल पाहिजेच ना, खायला नको. आता मी खाऊ. सूप मस्त आहे एकदम. बघा चिकन बघा, तुम्ही खाता मस्त मस्त करता ना, मला ठेवलं इथं. पाणी सुटले तोंडात. सूप खूप छान लागतं, टेस्ट टेस्ट पण आहे आणि गरमा गरम आहे. आणि नूडल्स पण आली तर चला. आता आम्ही सूप, माझा सूप पिऊ नाही झाला यांचा बघा, संपला पण इथे. आणि हंशूचा तर ठेवा बघा, हंशूचा तर खाली झाला. आणि हा कोणा ठेवले रे, चिकन 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 ना ते. चला हे बघा, आमची दुसरी पण आता ऑर्डर आलेली आहे. काय सांगितलेलं आपण? पापलेट सांगितलं. चला आपल्या ऑर्डर आल्या, दाखवले तुम्हाला इथे. येत आले तर म्हणजे पहिला सूप आला होता आणि आता तंगडी कबाब. तंगडी कबाब असं चीज आहे वाटते, चीज आहे वाटते. चिकन तंगडी कबाब हे बघा. आज तंदुरीमध्ये आम्ही कोणती डिश ऑर्डर केली. बघू शकता आमच्या डिशेस तर इथे आता आलेल्याच आहेत. तसं बघायला तंदुरी आणि पॉपलेट. आणि इकडे बघू शकता तुम्ही. आता तुमचं नाव सांगा ना. माझं नाव विन्सेंट रेगो आहे. हा, मी क्रिश्चन आहे. अच्छा, आमचा व्यवसाय असा आहे याच्यामध्ये मालवणी स्पेशल आहेत. हा, आगरी फूड आहे एकदम. आगरी एकदम जेन्युइन प्युअर आगरी. हे बघा,
आणि आमचे आगरीच खाणारे जास्त आहेत. हो आम्ही मसाला सगळे आम्ही स्वतः बनवतोय मसाला यार. अच्छा. बाहेरून नाही मसाला आम्ही स्वतः बनवता. स्वतः हे करतो. बाहेरून काही मसाला मी यूज करत नाही. तरी पण किती म्हणजे असं याला झालं असेल हॉटेलला वर्ष वगैरे झाले का? असा हॉटेल हा आहे जुना. हा 35 वर्ष झाले हॉटेलला. 35 वर्ष झाले. हा जे फॅमिली सेक्शन बनवले फक्त फॅमिली साठीच बनवले. हा वाला पण आता जो केला होता बरोबर 4 दिवस झाले हा ओपन होऊन. हा बघू शकता. हा पूर्ण सेपरेट त्यांनी फॅमिली साठी केलेला आहे. इथे सिटिंग एरिया हा आणि त्या साइडचा दुसऱ्या साइडला पण आहे ना. एक त्याच बाजूला पण आहे ना. त्या साइडला गार्डन गार्डन आहे. नॉन एसी पण आहे इथे. अच्छा. जेंट्स साठी वेगळा आहे. जेंट्स साठी पण वेगळा आहे. जेंट्स साठी वेगळा आहे. तुम्हाला कोणाला बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं असतील तर तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता. ते बघा आणि खूप छान आहे तर मला खूप जास्त आवडला. हा आणि बाहेर सुद्धा डेकोरेशन वगैरे करून देणार आहेत सांगतात ते. असे हे बघा. चला हंशु कशी टेस्ट. हंशून टेस्ट पण केली बघा. आपका नाम? वेटरिंग काम करतात बघा. आणि मिथिलेश. ओके. तर आताच त्यांनी बघा इथे डिश सर्व केलं म्हणजे डिश आणून दिल्या आम्हाला. मस्त आहे हंशु. बोल. मस्त लागते हंशूला. हा पण आवडला. हो बघा तुम्ही मी करतो टेस्ट एकदम. आता मी व्हिडिओ करतो. मी कितीला सांगेल कसं आहे. हा आता मी सांगेन कसं आहे. अरे मला मस्त खायचं. हा पीस तर पप्पाला आवडते. मला कसं खायला. तंदुरी पापलेट. कोणी तर टेस्ट केला. अंशुनी पण टेस्ट केला. आता माझी बरे मी टेस्ट करून बघते कसं आहे. चला फ्रेश आहे पापलेट. हंशीला पण दिला आणि आता हा सुद्धा मी टेस्ट करून बघते कसं आहे ते. टेस्ट करूया मस्त. सर आपण मस्त पण हा कसा माहितीये का गरम गरम खायला अजून मजा येईल. तर आता पोहोचून पाणी सुटले बघा कसा थंड होईल तिथले. तर ही सुद्धा डिश आम्ही एन्जॉय करतो. चला आता आपण दुसरी डिश आल्यानंतर भेटूया. तिसरी डिश बघा कसे बकरे बघा मी तसं खातो. तंगडाच घेतले बघा पूर्ण. आणि मला माझा फेवरेट पीस आलेला आहे. हा हा बघा लेग पीस. माझा लेग पीसच फेवरेट आहे. आणि ओनी बघा कसे घेतले. तुम्ही तर तंगडाच उचलल्या अक्का. तर बघा आता आमची मस्त तंदुरी वगैरे खाऊन झालेला आहे. तंदुरी आणि पॉपलेट. तंदुरी पॉपलेट आणि सूप आणि लेग चिकन गार्लिक चिकन गार्लिक लेक सूप आणि तंदूर पॉपलेट खाऊन झालेला आहे. आता मी पोट भरलेलं आहे. तर आता ऑर्डर केला आहे आम्ही चिकन लपेटा आणि 2 रोटी आणि 1 चटणी नान. सो आता तो तीसुद्धा ऑर्डर थोडं थोडं येणार आहे. तर आता चला आपण बघूया की ऑर्डर आल्यानंतर भेटूया. मी आता बघू शकता इकडे. आता आम्ही आजच फर्स्ट टाईम आलो आणि इकडे बघा अजून एक फॅमिलीसुद्धा आली आहे आता ह्या रेस्टॉरंटमध्ये. हे बघा फॅमिली आहे. तर बघा आता आम्ही जे ऑर्डर केले आहे ना चिकन लपेटा. सो त्यांनी एक ग्रेव्ही थोडी ग्रेव्ही आपल्याला टेस्टिंगसाठी दिली आहे. म्हणजे कोणाकोणाला स्पायसी कमी आवडते म्हणजे तिखट कमी आवडते कोणाला तसंच आपल्या आवडीप्रमाणे. तर ते बोलतात की पहिला टेस्ट करून बघा. सो आता मी पहिला टेस्ट करते बघा.
बघ टेस्ट करू बघ बरोबर आहे स्पायसी मीडियम स्टाईल म्हणजे बरी आहे ना आपलं ठीक आहे चालेल ना ठीक आहे चिकन नफेटा आणि इथे सर्व पण केलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि माझा फेवरेट आज पण मी लेगच घेतला आहे आणि इकडे बघा टेस्टिंग करू शकते सर आता हंशी झाले हंशीने बटर नान घेतला आहे आणि मी प्लेन रोटी आणि पण रोटी घेतली आहे चिकन नफेटा पण काढलेलं आहे फर्स्ट टाइम बघा खायला चिकन मला जर आवडलं भरपूर मिशो तुला काय मस्त ना चिकन जेवला आताच आमचं मस्त जेवण वगैरे झालं माझं तर स्टार्टिंगमध्येच पोट झालं म्हणजे तंदूर दाल पापलेट आणि गार्लिक लेग तंदूर तर मला याच्यामध्येच पोट भरलेलं आणि जेवणामध्ये माझं राहिलं इकडे मस्त आहे छान आहे हॉटेल चला आता बिलचा तुम्ही बघू शकता आमचं मस्त जेवण वगैरे झालेलंच आहे आणि आता स्वीट डिश काय आलेलं आहे आमच्यासाठी मस्त अमूलचं आईस्क्रीम सच्ची फॅमिली रेस्टॉरंट मालवणी स्पेशल अग्री सी फूड आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे प्रथम लॉजिंग रूम्स सुद्धा आहे तिकडे अवेलेबल ना ऍरो दाखवलं तुम्हाला इकडे चला बाय बाय सच्ची रेस्टॉरंट घरी गेल्यानंतरच तर तुम्ही बघू शकता आम्ही आता जस्ट घरी आलो आणि आम्हाला घरी यायला वाजली रात्रीची 11:30 वाजले आम्हाला घरी यायला आणि हंशू आल्याला गेला झोपायला नाही बॅग भरायला स्कूलची बॅग भरायला कारण उद्या लवकर स्कूल आहे तर तो बॅग भरून झोपेल लगेच तर खूप छान होता जेवण आणि आम्ही ऑर्डर केलं होतं ते तुम्ही बघितलंच चिकन मध्ये खूप सारे पदार्थ आहेत इंडियन चायनीज तर आपला आगरी आहे मालवणी आहे आगरी पद्धतीत पण मस्त जास्तीत जास्त जेवणामध्ये तर आता आम्ही चिकन लपेट्या तर ऑर्डर केला होता तर त्याच्यात आपला आगरी जेवणासारखंच वाटलं म्हणजे आपण जे घरामध्ये बनवतो चिकन तसंच सेम होता त्या पद्धतीत होता म्हणजे चिकनचा ग्रेव्ही वगैरे तर खूप छान होता मला तर आवडला झाला आहे फक्त ते सर्व रिनोव्हेशन करून म्हणजे नवीन ते चेंज केलं त्यांनी काहीतरी सेपरेट फॅमिलीसाठी सेपरेट बनवलं आहे तिथे आणि सिटिंग एरिया फॅमिलीसाठी पण अलग आहे आणि
फक्त जेंट्स लोकांसाठी पण आहे त्यांच्याकडे सिटिंग एरिया गार्डन मध्ये ना हो गार्डन मध्ये काहीतरी आहे. आणि जेवणामध्ये बघायला गेलं तर सर्व पदार्थ खूप छान होते. म्हणजे बघायला चिकन सांगा चिकन आम्ही स्टार्टिंगला ऑर्डर केला होता चिकन मंचाव सूप. त्यानंतर आम्ही ऑर्डर केला मस्त चिकन गार्लिक लेग आणि त्याच्यानंतर आम्ही पॉपलेट तंदूर पॉपलेट सुद्धा ऑर्डर केला होता. आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये चिकन लपेटा तर खूप छान होता. जेवण सुद्धा ग्रेव्ही सुद्धा खूप छान होती कारण की ते मसाले जे आपले असतात ना मसाले ते घरगुती मसाले यूज करतात बाहेरचे मसाले त्याच्यामध्ये ते ऍड करत नाही. जर कोणाला तुम्हाला खायचे म्हणजे आपलं आगरी जेवण खायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच जाऊ शकता. नक्कीच त्या हॉटेलला व्हिजिट करा तुम्ही तुम्हाला सुद्धा आवडेल नक्कीच आवडेल. आणि बर्थडे पार्टी वगैरे करायची असेल तर तुम्ही त्यांना अगोदर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस सर्व माझ्या स्क्रीनवर येते तुम्हाला देते वरती. आणि हा त्यांचा इन्स्टा आय डी सुद्धा आहे तो सुद्धा मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर येते लावते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर चला नक्की नक्की तुम्ही सुद्धा जा त्या हॉटेलमध्ये टेस्ट करण्यासाठी. खूप छान आहे जेवण आणि जवळच आहे असं पण नाही की लांब आहे पटाव. आपल्याला कधी कधी भूक लागल्यानंतर आपले घाय होते कधी पोहोचतो कधी जातो हॉटेलमध्ये तर आपल्याला आम्हाला तर लगेच आम्ही इथून गेलो आणि लगेच पोहोचलो 5 मिनिटावर असं वाटलं मला तर. पण खूप मजा आली असं मला जवळच आवडते काय पण फिरायचं ठिकाण बोललं तर असं वाटतं. मी यांना पण बोलते गाडीत कधी पोचू कधी पोचू पण इथं लगेच पोचलो ना हो. तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे मला आता हॉटेल जवळ आलं इथे. हा आणि बाहेरून खूप भारी वाटते बाहेरून खूप छान केलेलं आहे त्यांनी लाईट्स वगैरे म्हणजे झाडांना वगैरे पण असं वाटतं आपण कुठे बाहेर लागलो बाहेर लागलो. हा एकदम जवळ आहे पण असं ते जे बाहेरचं तुम्ही बघणार ना लाईट्स वगैरे आणि जे झाडांना गेलेलं आहे ते बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गोव्यामध्ये आहात. मला तर असंच फील झालं की मी गोव्यामध्ये आले गोव्याला आले. तर तुम्ही नक्की तिकडे जा आणि नक्की नक्कीच मला कमेंट करा. तर हा त्यांचे फ्रेंड आहेत देवेंद्र पाटील भाऊ. सो त्यांचं हॉटेल खूप छान आहे आम्हाला खूप जास्त आवडलं. अंशीला पण आवडलं आणि ओला पण आवडला ना भरपूर आवडला देवेंद्र पाटील. तर काय तुम्ही नक्की सर्वजण तिकडे जा आणि मला कमेंट करा कोण तिथे गेला होता ते जाणार असतील ते कमेंट करा नक्कीच कमेंट करा. देवेंद्र हा ब्लॉग बघितला तर मला कमेंट कर आणि कसा वाटला ते सुद्धा सांगा. छोटासा तू ब्लॉग केला आम्ही पण तुम्ही कमेंट नक्कीच करा कसा वाटला तुम्हाला. लहानपणाचा मित्र लंगोटी यार लंगोटिया यार असे बोलतात ते. ओ तर काय तुम्हाला पण नक्कीच तुम्हाला तो हॉटेल आवडेल तर तुम्ही नक्कीच त्या हॉटेलला व्हिजिट करा आणि मला सांगा कमेंट करून कसा वाटला ते सुद्धा जेवण सुद्धा कसा वाटला ते सुद्धा सांगा. आता आम्ही एवढे पदार्थ ट्राय नाही केले फक्त तीनच केले जेवढा आम्हाला खाऊ शकतो तेवढाच खाल्ला आम्ही. तर चला असंच होता आपला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग सच्ची हॉटेल. सो तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.